यवतमाळ येथे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीर उभे असल्याचे सांगून शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सुविधांचा पाढा वाचला. मातोश्री पाणंद रस्ते योजनेतून यवतमाळ जिल्ह्यात 7,000 किलोमीटर रस्त्याचे काम प्रस्तावित आहे. आणेवारी 50% कमी निघाल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देण्यात येणार आहे. कृषी पंपाचे वीज बिल मोठ्या प्रमाणात थकित आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिलात 50% सवलत देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणारे पालन करूया. आणि महाविकास आघाडी सरकारने मातोश्री ग्राम समृद्धी पालन रस्ते योजना ही लागू केली आहे. आपल्या जिल्ह्यात 3,500 कामाचे प्रस्ताव पाठवले असून यातून सुमारे 7,000 किलोमीटर पाणी रस्त्याचे कामे प्रस्तावित आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जोहळ्याचा पाणी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल असा मला विश्वास आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कृषी धोरण 2020 लागू केले आहे. या प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज देयकाच्या थकबाकीवर 50% सूट देण्यात आली आहे. माझे शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी या सवलतीचा लाभ घेऊन थकबाकी मुक्त व्हावी. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.